ठळक घडामोडींचे प्रायोजक साईदीप सागर कलेक्शन कोपरगाव। महाराष्ट्रातलं ठाकरे सरकार फेसबुकवर चालणारं सरकार, माजी मंत्री भाजप आमदार राधाकृष्ण विखेंची टीका। कोविड-19 बाबत केंद्राच्या सूचनांचं पालन करण्यात अपयशी ठरल्यानं केला निषेध, राहता तहसीलदारांना निवेदन देत केली भरीव पॅकेजची मागणी। नाशिक रोडच्या कुमार मेन्स पार्लर नामक रेडीमेड कपड्यांच्या दुकानला लागली आग, 7 ते 8 लाखांचं नुकसान। तर राहुरीच्या तनपुरे कारखान्याच्या भुसा डेपोलाही भीषण आग लागल्यानं 18 लाखांचं नुकसान। लॉकडाऊन वाढल्यानं ठिकठिकाणी लगीन घाईचं चित्र, ठरलेले विवाह मोजक्या वराढ्यांच्या उपस्थितीत होत आहेत संपन्न। श्रीगोंद्यात उच्च शिक्षितांनी मास्क बांधत घेतले 7 फेरे, तर कोल्हारमध्ये गरीब वधूपित्याकडून कोरोनाग्रस्तांसाठी आर्थिक मदत। शॉर्टकट लग्नांमुळे मंगल कार्यालय व्यवसाय सापडला अडचणीत, लॉन्सशी निगडीत छोट्या व्यावसायिकांचीही उपासमार, शासनानं 50 ऐवजी 500 वराढ्यांना परवानगी देण्याची कार्यालय चालकांची मागणी। आणि पाथर्डीच्या करंजी घाटात डिझेल घेऊन जाणारा टँकर पलटला, 1000 लिटर डिझेल रस्त्यावर पसरलं, अनेकांची डिझेल गोळा करण्याची लगबग, बाटल्यांसह दुधाच्या कॅनचा वापर, ड्रायव्हर थोडक्यात बचावला।